भाजपा कार्यालय के सामने राज्यसभा की जीत का जश्न। पूर्व पालक मंत्री और मौजूदा भाजपा विधायक विजय कुमार देशमुख और अन्य नेताओं ने दावा किया है, अगर राज्यसभा चुनाव की तरह सोलापुर नगर निगम चुनाव में महागठबंधन विफल रहेगा, भाजपा फिर से सत्ता में लौट आएगी। राज्यसभा चुनाव में धनंजय महाडिक की जीत के बाद भाजपा की शिवसेना के संजय पवार के खिलाफ 6 राज्यसभा सीटों के लिए करीबी मुकाबले में शहरों ग्रामीण भाजपा कार्यकर्ताओं ने शनिवार शाम भाजपा कार्यालय के सामने रैली की। नव भारत समाचार सोलापुर से विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। तीन खासदार निवडून आलेले आहे। भारतीय जनता पक्षाला हे मोठं यश आहे, पण ह्या यशाचे खरे शिल्पकार माननीय देवेंद्र फडणवीस आहेत। याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आमचे पुण्याचे आमदार लक्ष्मणराव जगताप साहेब असतील, आमच्या पुण्याचे आमदार मुक्ताताई टिळक असतील। ह्यांची स्वतःची खरोखरच परिस्थिती विधान भवनापर्यंत मतदानाला यायची नसताना सुद्धा आपल्या आजारापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे हे समजून त्यांनी मतदानाला आले, मतदान केलं। खरोखरच त्यांच्याप्रति संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशातली भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ते त्यांच्याप्रति ऋणी राहणार आहे, कारण खरोखरच भारतीय जनता पक्षाचे अशा परिस्थितीत मतदान करतात आणि राष्ट्रवादीची जेलमधून मतदान करत नाही, करू शकत नाही अशी संस्कृती आहे। आणि खरोखरच हा विजय ह्या सर्व म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांत दादा असतील, म्हणजे सर्वच नेत्यांनी खूप मेहनत केलेली आहे। विशेष करून देवेंद्रजी चाणाक्ष बुद्धीनं आपल्या कल्पकतेनं एक एक मत कसं महत्त्वाचं आहे ह्याची आम्हाला ट्रायल अगोदर घेतली आणि प्रत्येकाकडून आदल्या दिवशी ट्रायल घेऊन दुसऱ्या दिवशी मतदान करून घेतलं, त्याच्यामुळं आमचं मतं कोणतंही बाद झालं नाही। हे आम्हाला केवळ देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला आदल्या दिवशी एक ट्रायल घेतल्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला सोप्या गेल्या। मी परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांचं, पियुष गोयल साहेब असतील, अनिल बोंडे साहेब असतील, धनंजय महाडिक असतील, ह्या तिघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो। आणि परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व विधायकांनी, अपक्षांनी